महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या वतीनं माऊलींच्या पालखीसोबतच पुणे ते पंढरपूर असं रोजगार दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. 28 जून ते 12 जुलै पर्यंत आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या वतीनं पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर माऊलींच्या पालखीसोबतच रोजगार दिंडी या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याकरिता रोजगार रथ तयार करण्यात आला असून LED स्क्रीनवरून वारकऱ्यांना या उपक्रमाची माहिती देखील दिली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मिस कॉल द्या व नोकरीची संधी मिळवा अशी अगदी सोपी पद्धत नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेरोजगार पदवीधरांनी 75 72 80 78 07 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन स्वतःची नोंदणी महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या वेब पोर्टलवर करायची आहे. मिस कॉल दिल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर www.umeshpatil.org ही लिंक पाठवली जाईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नोंदणी फॉर्मची साईट ओपन होईल. त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती भरून व आवश्यक कागदपत्र अपलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित बेरोजगार पदवीधर तरुण किंवा तरुणीला त्यांच्या मोबाईलवर व मेसेजद्वारे दररोज किमान एका नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदरच्या नोकरीची संधी मिळून देणाऱ्या मोबाईल मेसेजमध्ये ज्या कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे त्या कंपनीची माहिती, मुलाखतीचं ठिकाण, कंपनीचा पत्ता, मासिक पगार व आवश्यक ते फोन नंबर तसेच मुलाखत घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती पाठवली जाणार आहे. अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू कॉल संबंधित बेरोजगार तरुण किंवा तरुणीच्या मोबाईलवर तोपर्यंत येतील जोपर्यंत त्याला किंवा तिला नोकरी लागत नाही. महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातील पदवीधर बेरोजगार तरुणांच्याकरिता आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दारी रोजगाराची वारी अशा पद्धतीचा कार्यक्रम रोजगार दिंडी या नावानं आम्ही सुरू करतोय. त्याकरता एक रोजगार रथ आम्ही तयार केलेला आहे. हा जो रोजगार रथ आहे किंवा ही रोजगार दिंडी जी आहे पुण्यातील हडपसर या ठिकाणावरून उद्या म्हणजे 28 तारखेपासून ते एकादशीपर्यंत म्हणजे 12 तारखेपर्यंत माऊलींच्या दिंडीसोबत आणि त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या दिंडीसोबत हा रथ चालणार आहे. या दिंडीचा जो उद्देश आहे महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. मागच्या 50 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी या मागच्या 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला अनुभवला येते आणि अशाही परिस्थितीमध्ये या मंदीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ज्या खाजगी कंपन्या स्वतःचं अस्तित्व उत्पादन टिकून आहे आणि त्या खाजगी कंपन्यांमध्ये आज देखील रोजगाराची उपलब्धता आहे त्या खाजगी कंपन्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना पोहोचवणं आणि त्या कंपन्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ उपलब्ध करून देणं याच्याकरता महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाची स्थापना आम्ही केलेली आहे. पदवी मिळून सुद्धा नोकरी मिळत नाही यामुळं महाराष्ट्राचा पदवीधर वैफल्यग्रस्त होतो आहे आणि त्याच्याकरता म्हणून या रोजगार दिंडीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. जसं वृक्ष दिंडी असते आपण पर्यावरणाच्या जागृतीसाठी दिंड्या काढतो तसं बेरोजगारी ही एक फार मोठी समस्या आहे आणि याच्याकरता आम्ही ही रोजगार दिंडी या वारीच्या निमित्तानं आम्ही काढलेली आहे आणि याच्याकरता या बेरोजगार तरुणांना अतिशय सोप्या पद्धतीनं त्याचं रजिस्ट्रेशन करता यावं, त्याचं शिक्षण काय झालेलं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी कौशल्य प्राप्त केलेलं आहे, कुठले कुठले कोर्स त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगानं तशा पद्धतीच्या क्वालिफिकेशनचे कॅन्डिडेट ज्या कंपन्यांना आवश्यक आहे अशा कंपन्यांपर्यंत ती माहिती पोहोचवणं आणि त्या खाजगी कंपन्यांचा इंटरव्ह्यूचा कॉल त्या ज्याला नोकरीची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं याच्याकरता आम्ही मिस कॉल द्या आणि नोकरीची संधी मिळवा अशा पद्धतीचा एक आजच्या तंत्रज्ञानाला साजेल अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. 75 72 807 807 75 72 807 807 हा जो एक मोबाईल क्रमांक आहे याच्यावर मिस कॉल दिल्यानंतर संबंधित बेरोजगार तरुणाच्या मेसेज बॉक्समध्ये एक लिंक येणार आहे. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाची वेबसाईट ओपन होणार आहे. त्या ठिकाणी त्या पदवीधर तरुणाने
आपली माहिती भरायची, त्याचबरोबर त्याचं डिग्री सर्टिफिकेट, त्याचं आधार कार्ड किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची नोंदणी पूर्ण होते. एकदा नोंदणी पूर्ण झाली की त्या दिवसापासून पुढचे 365 दिवस म्हणजे 1 वर्ष त्याला वेगवेगळ्या कंपन्यांमधून दररोज एक नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. रोज एक कुठली नोकरी स्वीकारायची हे त्या संबंधित तरुणाच्या तरुणीच्या हातामध्ये असणार आहे. त्याला ज्या क्षेत्रामधली नोकरी निवडायची आहे तो तिथली निवडू शकतो. आणि समजा 5, 10, 15 इंटरव्ह्यू दिल्यानंतर, मुलाखती दिल्यानंतर सुद्धा जर कुठं सिलेक्शन नाही झालं तर अशा तरुणांच्या करिता महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघ त्यांना ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करणार आहे.